सगळ्यांना माझा नमस्कार। आज ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसाआधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सरकार कॅबिनेटनी ज्या पद्धतीनं निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनमुळं लॉकडाऊन हा निर्णय घेणं खूप सोपं आहे, आणि लॉकडाऊनचा निर्णय घेताना त्यांनी भौगोलिक सगळ्या परिस्थितीचा, सगळ्या जिल्ह्याची, सगळ्या पद्धतीची त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती, आणि त्या माहितीच्या आधारावर धडाक्षे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन। आज अनेक जिल्ह्यामध्ये, नागपूरमध्ये, औरंगाबादमध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये कोरोनाचे पेशंट वाढत आहेत, कोरोनाच्या पेशंटची संख्या वाढत आहे, ते मान्य आहे। सगळ्यांना दिसून येतं की या परिस्थितीमध्ये त्या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करणं आवश्यक आहे। पण अमरावती जिल्हा, ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये वारंवार शासनाचं अपयश लपवण्यासाठी, सरकारच्या कमजोऱ्या लपवण्यासाठी अनेकदा 4-5 तिथे लॉकडाऊन आतापर्यंत झालं, आज अमरावतीची जनता त्रस्त असताना, गंभीर परिस्थितीमध्ये असताना, जनतेच्या पुढाकाराने सोशल डिस्टन्सचं पालन करून सगळ्या लोकांनी जागृत राहून ज्या पद्धतीनं कोरोनाची वाढती संख्या कमी केली, त्या वाढत्या संख्येवर कंट्रोल आणलं, स्वतः अमरावतीकरच्या पुढाकारांनी, अमरावतीच्या पुढाकार, अमरावतीच्या जनतेचा सहकार्याने अमरावतीच्या कोरोनाच्या पेशंटची संख्या कमी झाली, त्यानंतरसुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आलं, हे दुर्भाग्याची बाब आहे। ज्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्याची कॅबिनेटची मंत्र्यांची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये अमरावती जिल्ह्यातल्या पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री झोपा काढत होत्या का, हा माझा त्यांना प्रश्न आहे। जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री बिना अभ्यास केल्या, बिना कुठली माहिती घेतल्या, त्या जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, जिल्ह्यामध्ये आज लॉकडाऊन लावल्यानंतर त्या ठिकाणी सलूनची दुकानं बंद आहे, व्यापाऱ्याची, छोट्या मोठ्या व्यापाऱ्याची दुकानं बंद आहे, कपडा मार्केट बंद आहे, कटलरीची दुकानं बंद आहे, लोहा सिमेंटची दुकानं बंद आहे, त्यानंतर मोठ्या प्रमाणात तिथे शेतकऱ्यांचा माल FMC मध्ये आणणे बंद आहे, त्याप्रमाणे जे फुलाचा व्यवसाय करतात, छोटा मोठा बगीच्यामध्ये फुलं तयार करून शहरामध्ये विकायला आणतात, त्यांचे फुलं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे। ज्या ज्या दुकानदार, छोटे मोठे जे दुकानदार आहे, छोटे मोठे जे वर्कर आहे, काम करणारे आहे, मोची काम करणारे आहे, हातगाडी चालवणारे आहे, मोठ्या प्रमाणात फेरीवाले आहे, या सगळ्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे। कारण की आज अमरावतीमध्ये मोठमोठे जे कपडा व्यापारी आहे, मोठमोठे जे हार्डवेअरचे दुकान आहे, मोठ्या प्रमाणात सलूनचे दुकान आहे, मोठ्या प्रमाणात चांभार लोक छोटा मोठा धंदा करतात, फेरीवाले मोठ्या प्रमाणात धंदा करतात, त्यानंतर हातगाड्या तिथे लागतात, आणि या सगळ्या दुकानदारावर, ज्यावर ज्या दुकानामध्ये छोटे मोठे लोक जे काम करतात, पोट भरतात, परिवाराला पालतात, आज ते लोक सगळे बेरोजगार झालेले। अशा बेरोजगाराच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन डिक्लेअर केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये घरोघरी इलेक्ट्रिकचे कनेक्शन कापणं चालू आहे, कृषी पंपाचे कनेक्शन कापणं चालू आहे। जर इलेक्ट्रिकचे कनेक्शन, कृषी पंपाचे कनेक्शन जर लॉकडाऊनच्या काळामध्ये हे कापणं चालू आहे, आणि या ठिकाणी पाणी, पाण्याचं बिल जे आहे ते अनाशनाप येत आहे, महानगरपालिका, नगरपालिकेचे टॅक्स लोकांना मोठ्या प्रमाणात येत आहे, आज GST माध्यमातून संपूर्ण व्यापारी त्रस्त आहे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर व्यापाऱ्यापासून, सर्वसामान्य जनतापासून, गरीबातला गरीब, शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सापडल्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये इतका कठोर निर्णय घेऊन लॉकडाऊन लावण्याची आजची गरज नव्हती, हे पालकमंत्र्याला कळायला पाहिजे होतं। पण त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पालकमंत्री आमचे झोपा काढत होते, म्हणून आज महाराष्ट्राचा निर्णय अमरावती जिल्ह्यातसुद्धा लादला गेला, आणि ह्या लादलेला निर्णय जो आहे याचा मी निषेध करत आहे। कारण की आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लॉकडाऊनच्या काळामध्ये इलेक्ट्रिक बिल जे आलेलं आहे, त्या बिलचे कनेक्शन जे कापत आहे, आणि त्याच्यामुळं लोकांना अंधारामध्ये घरात राहावं लागत आहे, याच्यावरसुद्धा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे। ज्या ठिकाणी पाण्याचे बिल आहे त्याच्यावरसुद्धा निर्णय घ्यायला पाहिजे। गव्हर्नमेंटचे जे इतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे टॅक्स आहेत ते मुख्यमंत्र्यांनी माफ केले पाहिजे। ह्या सगळीकडे लक्ष न देता आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी फैलत आहे, कठीण परिस्थितीमध्ये आमचा महाराष्ट्र सापडलेला आहे।
अमरावती जिल्ह्यामध्ये कठीण परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री कोणाशी संपर्कात राहत नाही. मी मुख्यमंत्र्यांना आज 4 वेळा वेळ मागितली भेटण्यासाठी की मला भेटायचं आहे राज्याच्या लॉकडाऊन संदर्भात, अमरावती जिल्ह्याच्या लॉकडाऊन संदर्भात भेटायचं आहे. नंतर मी चीफ सेक्रेटरीशी बोललो, राज्याचे राज्यपाल यांच्याशी बोललो आणि या सगळ्यांना विनंती केली आहे की अमरावतीचं लॉकडाऊन ताबडतोब हटवा आणि त्या जनतेला दिलासा द्या, अन्यथा संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये विद्रोह होईल, व्यापारी रस्त्यावर येतील, सर्वसामान्य जनता रस्त्यावर येईल, गोरगरीब रस्त्यावर येईल, मोठे गोरगरीब जे काम करणारे, रोज काम करणारे, रोज कमवणारे, रोज पोट भरणारे जे लोक आहे ते सुद्धा रस्त्यावर येतील, अशी परिस्थिती अमरावती जिल्ह्यात झालेली आहे. जर येणाऱ्या लवकरात लवकर हा निर्णय जर येणाऱ्या 2-3 दिवसात जर घेतला नाही आणि उद्या जर समजून घ्या अमरावती जिल्ह्यातले जनता जर रस्त्यावर उतरली तर हे तुम्हाला नाकारता येणार नाही, कारण की लोकांचा आता विद्रोह, लोकांची परिस्थिती ही आता गंभीर झालेली आहे आणि लोक आता जनता जी आहे, सर्वसामान्य जनता आहे, व्यापारी आहे, आता कुठल्याही परिस्थितीमध्ये करो या मरोची लढाई धरायला तयार आहे. कारण की अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लापरवा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला महाराष्ट्राच्या जनतेचं काय नियोजन आहे, काय करायला पाहिजे, कशा पद्धतीचं प्लॅनिंग करायला पाहिजे याच्यावर बिलकुल लक्ष नाही आहे. फक्त लॉकडाऊनची घोषणा करून आपली जबाबदारी फेटाळण्याचं काम, आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याचं काम खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. म्हणून या परिस्थितीमध्ये आज मुख्यमंत्र्याला समजून घेण्याची गरज आहे की अशा परिस्थितीमध्ये जर आपण जर समजून घ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लापरवाह आहे, महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरून जर महाराष्ट्राचा खिलवाड करत आहे तर या मुख्यमंत्र्याला खुर्चीवर बसण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये हाहाकारची परिस्थिती झालेली आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहे, जे 10वी 12वीचे विद्यार्थी आहे, जे आज मनसेचे जे अध्यक्ष आहे राज ठाकरे साहेब यांनी योग्य भूमिका मांडली की आज जे मुलं शिक्षणाचे त्यांच्या डोक्यावर ताण आहे आणि त्यांच्या डोक्यावर जे ताण आहे ते ताण दूर करण्यासाठी यांना पुढच्या वर्गामध्ये पास करून त्यांना पुढे नेलं पाहिजे. ते वारंवार रोज चिंता करत आहे आमच्या एक्झामचं काय, कधी एक्झाम घेणार आहे, कधी गव्हर्नमेंटकडनं तारीख डिक्लेअर होणार आहे. ते मुलं अभ्यास करतात, मुली अभ्यास करतात, अत्यंत तणावामध्ये 10वी 12वीचे विद्यार्थी आणि शिक्षण घेणारे सगळे विद्यार्थी या तणावामध्ये असल्यामुळं त्यांना पुढच्या वर्गामध्ये प्रमोट करून त्यांना दिलासा दिला पाहिजे. एक एक निर्णय राज्य सरकारने घेतला पाहिजे, कारण ही परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला व्यवस्थित हाताळणे, त्याचा व्यवस्थित निर्णय घेणे, कुठंतरी पळ काढण्यासाठी, आपल्या राजकीय किंवा प्रशासकीय कमजोऱ्या लपवण्यासाठी जर आपण फक्त लॉकडाऊन लावत असाल तर मला असं वाटते आपल्या जबाबदारीवर आपण कुठेतरी कमी पडत आहे आणि अशा जबाबदारीवर कमी पडण्यासाठी जनतेला वेठीस धरून जनतेला या कठीण परिस्थितीचा सामना करायला लावत आहे आपण आणि आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहात हे असं महाराष्ट्र चालवणं योग्य नाही आहे. म्हणून वारंवार मुख्यमंत्र्यांना एक आमदार म्हणून, विधिमंडळाचा आमदार म्हणून इतक्यादा वेळ मागितली, इतक्यादा फोन केले, जर राज्याचा मुख्यमंत्री आमदाराला भेटायला तयार नाही आहे, आमच्या जनतेचा प्रश्न ऐकायला तयार नाही आहे, आमच्या जिल्ह्यामधला व्यापार धंदे सर्वसामान्य जनता कठीण परिस्थितीमध्ये आहे, शेतकरी कठीण परिस्थितीमध्ये आहे, अशा परिस्थितीमध्ये जर मुख्यमंत्री भेटत नसेल तर हे महाराष्ट्राचं आमचं दुर्भाग्य आहे. की या विधिमंडळाचा सदस्य म्हणून जेव्हा मी काम करतो, जेव्हा आम्ही त्या विधिमंडळामध्ये या न्याय हक्कासाठी मागण्या करतो आणि आज आमचा जिल्हा अमरावती जिल्हा संकटामध्ये आहे, आजूबाजूचे जिल्हे संकटामध्ये आहे, महाराष्ट्र संकटामध्ये आहे, अशा संकटाच्या वेळी सुद्धा जर मुख्यमंत्री आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला भेटत नसेल आणि जनतेची आवाज ऐकत नसेल तर मला असं वाटते हा कामचुकार मुख्यमंत्री जो आहे हा आम्हाला महाराष्ट्राला नको. या ठिकाणी खरी परिस्थिती आलेली आहे, केंद्राने लक्ष दिलं पाहिजे. केंद्राने आपली आरोग्याची टीम पाठवून या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र कोरोनामध्ये अव्वल नंबरवर, या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे, बेडची कमतरता आहे, ज्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर आहे, कोरोनाचे पेशंट आहे, त्या ठिकाणी जेवणाची सुद्धा व्यवस्था बरोबर नाही आहे, पाणी पिण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे, स्वच्छालय बरोबर नाही आहे, साफसफाई होत नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये हा महाराष्ट्र आमचा संघर्षामध्ये आहे. म्हणून मी केंद्राला विनंती करतो हात जोडून
की या महाराष्ट्रामध्ये आरोग्याची एक टीम पाठवा आणि टीमच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचा तालुक्याचा ग्रामीण भागाचा एक सर्वे करून या ठिकाणी आरोग्य यंत्रणेला मजबूत करा। कारण की या ठिकाणी पाहिलं कॉन्ट्रॅक्ट बेसवर जेवढेही आहे नर्स आहे साफसफाई कर्मचारी आहे त्या ठिकाणी छोटे मोठे जे डॉक्टर आहे ज्या पद्धतीने आरोग्य सेवक जे काम करता है हे मोठ्या प्रमाणात त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये त्या ठिकाणी कोरोनाच्या हॉस्पिटलमध्ये चांगली सेवा देत आहे आणि जे खऱ्या अर्थाने मोठ्या पदावर आहे ते कुठेतरी दुर्लक्ष देत आहे। म्हणून माझं त्यांना सुद्धा सांगणं आहे की लक्ष द्या ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसचे लोक इमानदारीने काम करत आहे जबाबदारीने काम करत आहे त्या ठिकाणी सेवा देत आहे त्याच पद्धतीनं ज्यांना एक एक दोन दोन लाख रुपये पगार आहे अशा लोकांनी सुद्धा तिथे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आणि स्वतःसुद्धा काम करून लोकांना बरं केलं पाहिजे लोकांना सुविधा दिल्या पाहिजे। कारण की आज मी राज्य सरकारच्या अनेक घोषणा ऐकतो की याची ॲड काढली आहे त्याची ॲड काढली आहे नोकरीमध्ये समावेश करत आहे। अरे मला हे विचारायचं आहे तुम्हाला ज्या लोकांनी या खराब परिस्थितीमध्ये पूर्ण जीवाचं रान करून त्या लोकांसाठी सेवा दिली कोरोना पेशंटसाठी दिली क्वारंटाईनसाठी दिली त्या पोलिसांनी सेवा दिली साफसफाई कर्मचाऱ्यांनी दिली नर्सनी दिली कंपाऊंडरने दिली अनेक लोकांनी आपली जबाबदारी नसता सुद्धा जबाबदारी पाळली अशा लोकांची डायरेक्ट राज्य सरकारने ऑर्डर काढली पाहिजे आणि परमनंट त्यांना सेवेमध्ये घेतलं पाहिजे। काही ॲड करायची द्यायची गरज नाही आहे। जे लोक या वर्षभरामध्ये काम करून कॉन्ट्रॅक्ट बेसवर ज्यांनी पूर्ण सेवा दिली आणि त्या सेवेमध्ये ते पास झाले की आम्ही जीवाची पर्वा न करता कॉन्ट्रॅक्ट बेसवर कमी पगारामध्ये लोकांची सेवा लोकांचे जीव वाचवले याच्यापेक्षा मोठी एक्झाम नाही आहे। म्हणून जेवढे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये लोक आहे जे काम करणारे लोक आहे ज्यांनी काम केलेलं आहे कोरोनामध्ये त्या सगळ्यांना राज्य सरकारने परमनंट केलं पाहिजे। बिना एक्झाम घेणं बिना ॲड काढता त्यांना कायमस्वरूपी नोकरीत घेतलं पाहिजे। तर त्या बेरोजगारांना ज्यांनी जीवाची पर्वा न करता प्रत्येक आरोग्याची प्रत्येक पेशंटची सेवा केली यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये घ्या तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामधला जो वर्कर आहे जो काम करणारा व्यक्ती आहे त्याला एक मोठा दिलासा मिळेल। म्हणून आज अमरावती जिल्ह्याची परिस्थिती अमरावती जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्याची परिस्थिती ज्या ठिकाणी करोना कंट्रोलमध्ये आहे मी पुन्हा विनंती करतो की आज अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हा महाराष्ट्र सापडल्यानंतर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोनाला कमी करण्यासाठी कोरोनाला थांबवण्यासाठी ज्या जिल्ह्यांनी पुढाकार घेतला अमरावती जिल्ह्यांनी पुढाकार घेतला जिल्ह्याच्या जनतेने पुढाकार घेतला हे लॉकडाऊन ताबडतोब हटलं पाहिजे। आज अमरावती जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये त्या ठिकाणी गव्हाच्या जागी कंट्रोलच्या दुकानामध्ये मका मिळत आहे। अरे लोकांना खायची सोय नाही आहे लोकांना पोट भरण्यासाठी अन्न नाही आहे आणि तुम्ही त्या गोरगरिबांची थट्टा करत आहे त्या गरिबांना ज्या ठिकाणी कंट्रोलमध्ये गहू मिळाला पाहिजे तिथे मका देत आहे ज्या ठिकाणी त्यांना ज्या शासनाच्या नियमानुसार त्यांना धान्य मिळाला पाहिजे त्यांना धान्य मिळत नाही आहे। तर लोकांना आज बेरोजगारी तर आहेच पण उपासमारीची सुद्धा वेळ आली। अरे 5,000 कोटीचा फायदा जर तुम्ही महाराष्ट्रातल्या बिल्डर लोकांना फायदा करून दिला बिल्डरांच्या बिल्डिंगसाठी व्यवसायासाठी डी सी आर रूलसाठी तुम्ही 5,000 कोटी रुपये या महाराष्ट्राच्या बिल्डरांना फायदा करून दिला तर त्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या कामगारांच्या या हॉटेल कर्मचारी जे काम करतात जे हॉटेल बंद असल्यामुळं त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना जे गोरगरीब जे वर्कर आहे यांच्या खात्यामध्ये पैसे टाक। अरे काही पण करा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याला पॉवर आहे जसे तुम्ही मोठमोठ्या उद्योगपती मोठमोठे बिल्डर मोठमोठ्या धन्ना सेट लोकांना ज्या पद्धतीने तुम्ही फायदा करून देता त्या पद्धतीनं गरिबाच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे टाका त्या गरिबांना सुद्धा काहीतरी मदत करा आणि अशा पद्धतीनं योग्य निर्णय घेऊन ताबडतोब जेवढा महाराष्ट्राच्या गोरगरीब सर्वसामान्य व्यापारी आणि सगळ्या लोकांचं जे बिल आलेलं आहे ते 50% ताबडतोब माफ करा हा निर्णय मोठ्या धाडसीने मोठ्या ताकदीने मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्र जनतेचा घेतला पाहिजे। जर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही MSME इलेक्ट्रिकच्या माध्यमातून घराघरामध्ये कनेक्शन कापण्याची मोहीम चालवता कृषी पंप कापण्याची मोहीम चालवता तर हे काही योग्य नाही आहे। हा असा दरोडा सर्वसामान्य जनतेच्या घरी टाकू नका शेतकऱ्यांच्या घरी टाकू नका। जर दरोडा टाकायचा आहे तर ज्या बिल्डरांचे तुम्ही किसे भरले ज्या बिल्डरांना FSI DCR रूल त्यांच्या मनमानाने पास करून दिला पुन्हा त्यांच्या तिजोरीमधून पैसे काढा कुठूनही पैसे काढा
आणि हा जो दरोडा इलेक्ट्रिकचे कनेक्शन बंद करून लोकांना अंधारामध्ये तुम्ही ठेवताय, या सगळ्या जनतेचं अर्ध बिल इलेक्ट्रिक माफ करा, अर्ध पाण्याचं बिल माफ करा, हे मी आपल्याला ठोक बजावून मागणी करताय. वेळ आल्यानंतर मंत्रालयातसुद्धा मी आंदोलन करीन, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करीन. जर सरळ भाषेमध्ये मुख्यमंत्री जर ऐकत नसेल तर आमच्या जनतेच्या जो लोकतंत्राचा जो आहे अधिकार आम्हाला दिला आहे, लोकशाहीचा जो अधिकार दिला आहे, त्या भाषेमध्ये सुद्धा आम्ही या मुख्यमंत्र्यांचे डोळे जागे करू. आणि ज्या अपयशाने अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ज्या पद्धतीनं त्या कॅबिनेटमध्ये मौन ठेवून झोपा काढून या लॉकडाऊनचं समर्थन करत होते, त्या पालकमंत्र्याला माझा प्रश्न आहे की तुम्ही त्या पदावर कॅबिनेट मंत्री म्हणून काम करता, अमरावती जिल्ह्यामध्ये दोन दोन मंत्री म्हणून तुम्ही दोन दोन मंत्री अमरावती जिल्ह्याला दिलेले आहे, त्या दोन्ही मंत्र्यांनी खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्यामध्ये जेव्हा लॉकडाऊन घोषित होत होतं तेव्हा कुठली नौटंकी न करता रोकटक भूमिका घ्यायला पाहिजे होती आणि त्या लॉकडाऊनचा विरोध करायला पाहिजे होता. आज ही परिस्थिती अमरावती जिल्ह्यामध्ये आली नसती, आज आमचा बेरोजगार योग झाला नसता, शेतकरी परिस्थिती खराब झाली नसती, व्यापाऱ्यांची परिस्थिती खराब झाली नसती. कारण की आज किती जरी प्रशासन काही म्हणत असेल, जर सरकारने निर्णय योग्य घेतला तर प्रशासनाला त्या निर्णयाचं अंमलबजावणी करावी लागते. म्हणून माझी पुन्हा मागणी आहे की आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी नुसतं त्या पदावर बसून काम करू नका, या जनतेच्या सुद्धा स्वार्थासाठी काम करा, जनतेच्या हितासाठी काम करा, जनतेचे जे प्रश्न आहे ते निकाली काढा. कारण आज या कठीण परिस्थितीमध्ये अत्यंत एकाएका व्यापाऱ्याचं एक एक दुकान, उद्योग, छोटे मोठे कामं, छोटे मोठे हातगड्या, छोटे मोठ्या लोकांचे बेरोजगारांचे रोजगार हे सगळे बंद असल्यामुळं आज त्यांना त्या दुकानामध्ये हॉटेलमध्ये आज हॉटेल बंद आहे. हॉटेलमध्ये ज्या पद्धतीनं नियम लावायचे होते त्या ठिकाणी नियमाचं एक पालन झालं पाहिजे, त्या पद्धतीनं सूचना द्यायला पाहिजे होत्या. पण आज बिअर बार, आज त्या ठिकाणी वाईन शॉप सुरू आहे. वाईन शॉपच्या दुकानामध्ये जर गेले तर मी तुम्हाला सांगतो इतकी गर्दी आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी लाईन लावून दारूची विक्री चालू आहे. ते गव्हर्नमेंटला चालते कारण की त्या एक्साईजमधून गव्हर्नमेंटला मोठा फंड येते, पैसा येते. पण ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांचे दुकानं बंद करून ठेवले आहे, जे व्यापारी स्वतः सॅनिटायझरचा वापर करतात, मास्कचा वापर करतात, स्वतः प्रिकॉशन घेतात, ग्राहकांचं डिस्टन्स करून त्यांच्यासोबत बिझनेस करतात, अशा व्यापाऱ्यांचे दुकानं बंद करून वाईन शॉपचे दुकानं सुरू करणं हा काही गव्हर्नमेंटचा निर्णय योग्य नाही आहे. आणि पुन्हा मी सांगतो, ताबडतोब अमरावती जिल्ह्याचं लॉकडाऊन हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन करावं लागेल. मंत्रालयामध्ये आंदोलन करू, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू आणि हे लॉकडाऊन हटवण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ही माझी मुख्यमंत्र्याला या आपल्या माध्यमातून विनंती आहे. जागृत करताय आणि मुख्यमंत्र्यांनी जागृत होणं हे अमरावती जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे. महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून मातोश्रीमध्ये क्वारंटाईन राहणं हे योग्य नाही आहे. आपण ज्या पद्धतीनं फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह येता, ज्या पद्धतीनं ऑनलाईन लाईव्ह होता, तसा त्या मातोश्रीवरून लाईव्ह या आणि आमच्या अमरावती जिल्ह्याचं लॉकडाऊन हटवा, हे मुख्यमंत्र्याला मी या ठिकाणी विनंती करताय. आणि त्या विनंतीचं नक्की ते आजच्या निर्णय घेतील आणि अमरावतीच्या जनतेला न्याय देतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. आणि आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहिलेलं आहे की ह्या परिस्थितीशी लढताना अनेकांचे मला पण फोन येतात, अनेक लोक संपर्कामध्ये, खासदार नवनीत राणा यांच्या संपर्कामध्ये, त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात फोन येतात. आणि या सगळ्या मागण्यानुसार भेटल्यानंतर वैयक्तिक सांगितल्यानंतर त्या लोकांचे अश्रू, त्या लोकांचे दुःख पुसण्यासाठी जेव्हा मी मुख्यमंत्र्यांना फोन करतो, अनेक मंत्र्यांना फोन करतो, ते लाईनवर सुद्धा येत नाही, भेटतच सुद्धा फोनवर सुद्धा बोलत नाही, हे दुर्भाग्याची गोष्ट आहे. आणि आज ज्याप्रमाणे कोविडचं लसीकरण महाराष्ट्रामध्ये चालू आहे, मी आपल्याला सांगतो महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या आरोग्यमंत्री हर्षवर्धन जे आहे त्यांच्याशी मी सुद्धा बोलणार आहे, केंद्र सरकारच्या बाकी मंत्र्यांशी बोलणार आहे, विनंती करणार आहे की महाराष्ट्रामध्ये लसीकरण हे जोमाने झालं पाहिजे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कोणालाही कोरोनाची लस वॅक्सिन हे कमी पडणार नाही, या पद्धतीनं मी केंद्रालासुद्धा मागणी करणार आहे आणि मोठ्या प्रमाणात तो पुरवठा केंद्राने आमच्या महाराष्ट्राला द्यावा आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लसीकरण महाराष्ट्रामध्ये आणखी ताकदीनं होईल. आरोग्यमंत्री आता लाईव्हमध्ये बोलत होते की आम्हाला लस कमी पडत आहे, पण 14 लाख लस महाराष्ट्रामध्ये अजून आहे आणि मला विश्वास आहे केंद्रातर्फे लसीकरणासाठी
कुठल्याही प्रकारे कोविडचं वॅक्सिन हे कमी पडू देणार नाही. केंद्र तेवढं जागृत आहे आणि केंद्राच्या जागृत योजनेच्या माध्यमातूनच आज वॅक्सिन पूर्ण देशामध्ये मिळत आहे, लस पूर्ण देशामध्ये मिळत आहे, महाराष्ट्र मिळत आहे. म्हणून मी आरोग्य मंत्र्याला सांगतो की केंद्राच्या पुढाकाराने जी लस जे वॅक्सिन महाराष्ट्राला मिळाली आहे ती मला विश्वास आहे ते कमी पडू देणार नाही. आणि केंद्रातर्फे मी पुन्हा मागणी करतो एक चांगलं पथक महाराष्ट्रामध्ये पाठवा, महाराष्ट्राची आरोग्य चाचणी करा, आरोग्याच्या सेवेमध्ये कुठे कमतरता आहे, काय अडचणी आहे, कशा पद्धतीने हा कोरोना वाढत आहे याचा पूर्ण रिसर्च करा आणि केंद्राने स्वतः लक्ष देऊन या महाराष्ट्राच्या गंभीर परिस्थितीला हाताळलं पाहिजे ही मी केंद्र सरकारकडून विनंती करतो. आणि या ठिकाणी मी राज्यपालाची भेट मागितली आहे, राज्यपालाला सुद्धा भेटणार आहे, राज्याचे प्रधान मुख्य सचिव कुंटे साहेब यांना सुद्धा भेटणार आहे. कारण मुख्यमंत्री तर भेटायला तयार नाही आहे, फोनवरही यायला तयार नाही आहे, हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. पण या लॉकडाऊन हटवण्यासाठी ज्या ज्या स्तरावर प्रयत्न करावा लागेल त्या त्या स्तरावर मी प्रयत्न करणार आहे. वेळ आली तर मंत्रालयामध्ये सुद्धा आंदोलन करील, वेळ आली तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करील, वेळ आली तर राज्याच्या प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन करील. पण हे लॉकडाऊन हटवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि पुन्हा सांगतो जे इलेक्ट्रिक बिल, नळाचे बिल आणि कृषी पंपाचे बिल ताबडतोब अर्ध बिल हे महाराष्ट्राचं माप झालं पाहिजे हे मुख्यमंत्र्याला परत विनंती करतो आणि परत त्यांना विनंती करून सांगतो. अशा प्रकारचा छळ, अशा प्रकारची बेजबाबदारी, अशा प्रकारची लापरवाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रासोबत करू नका. या महाराष्ट्राची जनता आज उपास मारायची वेळ आली आहे, बेरोजगारीची वेळ आली आहे. ही महाराष्ट्राची जनता अत्यंत कठीण समय परिस्थितीमध्ये आहे, व्यापारी संकटामध्ये आहे, प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती ह्या कंकणामध्ये आहे. याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री साहेब पुढे या आणि धाडसीचे निर्णय घ्या आणि ह्या महाराष्ट्राला मदतीचा हात द्या एवढीच विनंती करतो. हात जोडून जय महाराष्ट्र, जय अमरावती.